फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळ्या? आशा व्यक्त करते तुम्ही छान असाल, मस्त असाल, स्वतःसाठी वेळ काढत असाल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक आयुर्वेदिक असं औषध सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुमची कंबरदुखी, हाडेदुखी, शिरा दुखणे, गुडघे दुखणे, टाचा दुखणे, कंबर, मान, हाडे सगळं दुखणं थांबणार आहे. आता हे एक आयुर्वेदिक औषध आहे, ह्याच्याबरोबर तुम्ही जी काही औषधे घेत आहात ती सुद्धा घ्यायची आहेत. मात्र काही जणांना औषधांचा सुद्धा परिणाम होत नाही, अशा वेळेस तुम्हाला हा घरगुती काढा घ्यायचा आहे. साहित्य सगळंच्या सगळं घरातलं आहे, यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची उष्णता वगैरे होणार नाही, कारण आपल्याला हे अगदी लिमिटेड घ्यायचं आहे. आता यासाठी काय काय लागणार आहे साहित्य बघूया. तुम्हाला एक पातेलं गरम करत ठेवायचं आहे. पातेलं स्टीलचं किंवा पितळेचं घ्या, ॲल्युमिनियमचं घेऊ नका, लोखंडाचंही घेऊ नका. त्यामध्ये तुम्हाला 2 कप पाणी गरम करत ठेवायचं आहे. 2 कप पाण्यामध्ये तुम्हाला 1/2 चमचा सुंठाची पावडर टाकायची आहे. सुंठ पावडरने तुमच्या अंगातली सगळी कडकड जी म्हणतो ना आपण, ती निघून जाते. सकाळी उठल्यावर तुम्हाला दमल्यासारखं वाटत असेल, कितीही झोप झाली तरी सकाळी आळस येत असेल, तर या सगळ्या तक्रारी तुमच्या दूर होतील. 1/2 चमचा सुंठ पावडर घातल्यानंतर तुम्हाला 1/2 चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे. 1/2 चमचा ओवा, 1/2 चमचा सुंठ पावडर, 1 तमालपत्र अख्खं, दालचिनीचा छोटासा तुकडा आणि 1/2 चमचा तीळ, इतके साहित्य घालून तुम्हाला तुळशीपत्र 3-4 त्यामध्ये घालायचे आहेत. हे सर्व पाणी एकदम भरपूर उकळून द्यायचं. 2 कपाचं 1 कप झालं की ते गाळायचं आणि रोज सकाळी गरम गरम ते पाणी फुंकत फुंकत प्यायचं. हे पिल्यानंतर तुम्हाला किमान 1/2 तास चहा किंवा इतर पाणी प्यायचं नाही. अगदी जुन्यात जुना तुमचा आजार असेल तर फरक पडायला साधारण 3 आठवडे लागतील. मात्र नवीन नवीनच तुम्हाला ही सुरुवात सगळी झाली असेल, 8 दिवसात तुम्ही चांगले धावू शकाल, पळू शकाल, जर तुम्ही चांगले चालू शकत नसाल तर. ह्याच्यामुळे तुमच्या सगळ्या नसा मोकळ्या होतील, गुडघ्यांची सूज हळूहळू कमी होईल, कंबरदुखी कमी होईल. सगळ्या गोष्टी ज्या आतल्या आहेत त्या आयुर्वेदिक आहेत, औषधी आहेत, ह्याचा चांगलाच रिझल्ट तुम्हाला जाणवेल याची खात्री देते. आणि उद्या तुम्हाला एक गुडघेदुखी, कंबरदुखी या सगळ्यासाठी एक आयुर्वेदिक सोपं तेल करून दाखवणार आहे, जे स्वतः आमच्या आत्ता आईला, वडिलांना, आमच्या घरातल्या जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांना मी चालू केलेलं आहे आणि त्यांना खूप चांगला फरक पडला आहे. मी तुम्हाला सांगू का, मेडिकलमधल्या गोळ्या आणून खाण्यापेक्षा असे लहान लहान आयुर्वेदिक प्रयोग करत राहिलात, साईड इफेक्ट 0 होईल आणि परिणाम चांगला होईल. किंचित गोळीला जर तासात थांबत असेल तर याला 1 दिवस लागेल, मात्र थांबेल ते कायमस्वरूपी थांबेल हे पण मी सांगते. आजचा हा काढा नक्की करून प्या. पुन्हा एकदा अशाच एखाद्या रेमेडीसोबत भेटेन. तोपर्यंत तुम्हा सर्वांना नमस्कार. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.